वेलकम फ्रेंड सिंग टू अनदर व्हिडिओ तर हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल गव्हर्मेंट ची ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे सी टेट जुलै दोन हजार तेवीस तर त्यांच्यासाठी महत्वाची सूचना आहे काय सूचना आहे आणि खरोखर तुम्ही जर फॉर्म मध्ये चुका केलेल्या असतील किंवा फॉर्ममध्ये कुठे तुमची मिस्टेक झाली असेल नावामध्ये कॅटेगरीमध्ये किंवा पेपर वन पेपर टूमध्ये मध्ये किंवा सब्जेक्ट जे आहेत किंवा पेपरचे जे ऑप्शन आहे म्हणजे पेपर एक साठी कोणते पेपर घ्यायचा पेपर दोन साठी लँग्वेज कोणते सिलेक्ट करायचे किंवा पेपर जो आहे पेपर सेकंड साठी सोशल सायन्स किंवा मॅथ आणि सायन्स कुठे ना कुठे तुमची मिस्टेक झालेली आहे एज्युकेशनल मध्ये तर तुम्हाला ते दुरुस्त करता येणार आहे सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे की तुम्ही ज्या गोष्टी फिलअप केलेल्या फॉर्म फॉर्ममध्ये तुम्हाला त्या दुरुस्त करण्यात येणार आहेत आता तुमच्यापैकी काही जण विचाराल की हे कसं शक्य आहे तेच बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा ला तुम्ही चॅनलवर नवीन नसता तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्या प्रकारचं नोटिफिकेशन मी नाही तर सगळ्यात पहिले अगोदर बघा सी टेट जुलै दोन हजार तेवीसची फॉर्म निघालेले आहे फॉर्म फिल करण्याची तारीख जी आहे सव्वीस तारखेपर्यंत फॉर्म फिल करायचे होते आणि आजची एकोणतीस तारीख आहे एकोणतीस मे आता एकोणतीस मे पासून म्हणजे आजपासून जे आहे ऑफिशियल वेबसाईट जी आहे सी टेट डॉट एन आय सी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर जे आहे तुम्ही लॉग इन होणार आहात तुमच्या याच्यामध्ये अकाउंटमध्ये आणि तुम्ही लॉग इन केल्यानंतर जे आहे तर तुम्हाला तुमचा पूर्ण फॉर्म जसाच्या तसा दिसणार आहे त्या फॉर्म मध्ये तुम्हाला एडिटची संधी मिळणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही मिस्टेक केलेली आहे ती मिस्टेक तुम्ही दुरुस्त करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला पाच दिवस देण्यात आलेले आहे ऑफिशियल नोटीस जर तुम्ही वाचली तर ऑफिशियल नोटीसमध्ये सांगितलेलं आहे की एकोणतीस तारखेपासून ते येणाऱ्या दोन तारखेपर्यंत म्हणजे एकोणतीस तीस एकतीस एक आणि दोन असे पाच दिवस जे आहे तुम्हाला दिलेले आहे या पाच दिवसाच्या आतमध्येच तुम्हाला जर तुमच्या मध्ये काही त्रुटी असतील काही मिस्टेक झालेल्या असतील काही स्पेलिंग मिस्टेक असतील किंवा काही नावामध्ये चेंज असेल किंवा तुम्हाला कोणत्या न कोणत्या गोष्टीमध्ये बदल करायचा असेल तर त्या गोष्टी पॉसिबल आहे आय होप तुमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता आणि तुम्हाला आता लॉग ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे आजच ऑफिशियल वेबसाईटला गेल्यानंतर जे आहे लॉग इन करायचं आहे आणि आपल्या फॉर्ममध्ये कुठे मिस्टेक झाले असेल तर ते व्यवस्थित बघून घ्या आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करा हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता ज्यांनी सी टेट एक्झाम जुलै दोन हजार तेवीस जी आहे त्याचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ही तारीख गेल्यानंतर म्हणजे दोन तारीख झाल्यानंतर जे आहे तुम्हाला परत फॉर्म मध्ये एडिट करायचं ऑप्शन मिळणार नाही तर ही सगळ्यात मोठी सूचना होती ज्या विद्यार्थ्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटचा टी टीचा फॉर्म भरलेला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा किंवा त्यांच्या फॉर्ममध्ये सुद्धा चुका असतील तर त्यांना दुरुस्त करता येईल खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे माहितीच नाही की सेंट्रल टी फॉर्म मध्ये जर चुकी झाली तर ती दुरुस्त कशी करायची तर आता जे आहे तुम्हाला कळालं असेल की कशा प्रकारे दुरुस्त करायची किंवा कशाप्रकारे बदल करायचा आहे तर वन अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत आणि चॅनल जे आहे सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन होणार नाही तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय तुमच्या कमेंट जे आहे कमेंट बॉक्समध्ये लिहायला सुरू नका वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि माझं एक नवीन चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किशोर झगरे व्लॉग्स चॅनलचं नाव आहे त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय